कैलाश राइस मिल्स वड़ेगांव की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। कैलाश राइस मिल्स वड़ेगांव की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। नमस्कार, आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। पानी कर में बढ़ोतरी नियम के अनुसार, इसीलिए इसे विरोध न करें तुकाराम मुंडे। नागपुर महानगर पालिका का माहौल पानी कर पर दूषित हो गया है। महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे, इन्होंने नियमों के अनुसार हर साल की जाने वाली 5% पानी दर बढ़त करने का फैसला किया है, लेकिन इसे महापालिका में सत्ताधारी भाजपा विरोध कर रही है, जिसके चलते नियमों के अनुसार यह फैसला लिए जाने का कहते हुए, यह मेरा लिया हुआ निर्णय नहीं है, इसीलिए इसे विरोध ना करने की अपील तुकाराम मुंडे की ओर से सत्ताधारी भाजपा पक्ष से की गई है। मला वाटतं आपला फॅक्ट्स आपण चेक करणं गरजेचं आहे। हा 2017 बायलॉज शासनाने अप्रूव्ह केलेले आहेत, जे महानगरपालिकेने अप्रूव्ह करून शासनाकडे पाठवले होते आणि ते शासनाने मंजूर केले, त्यानुसार त्या बायलॉनुसारच वॉटर टॅरिफ आहे किंवा पाणीपट्टी आहे त्यानुसार लावली जाते। त्यानुसार दरवर्षी 5% एवढी त्याच्यामध्ये वाढ आहे। यावर्षी ती एप्रिल महिन्यातच केलेली आहे, त्यानुसारच बिलं गेलेली आहेत आणि त्यानुसार रिकव्हरी पण सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ शकत नाही। जी मागणी येते की याच्यामध्ये ही वाढ करू नये, त्यानुसार ती वाढ न करणं शक्य नाही। त्याचं कारण असं आहे की याच्यातून जो आपल्याला पैसा भेटतो आहे, जे टॅरिफ भेटतो आहे, त्याच अनुषंगाने पाणी लिफ्ट करण्यासाठीचं इलेक्ट्रिसिटी बिल असेल किंवा इरिगेशन डिपार्टमेंटला जे पाणी आपण करतो त्याचे पेमेंट करण्याचं बाकी असेल, किंवा आपण जे एजन्सी लावलेली आहेत O&M साठी त्यांचं जे पेमेंट आहे हे त्याच्यातूनच होत आहेत, ते जर आपण कमी केलं तर ते देणं शक्य होणार नाही। आणि म्हणून हे नियमानुसार आहे, पहिल्यापासून आहे, राज्य शासनाने याला मान्यता दिलेली आहे आणि 2017 चालू आहे, ही नवीन काहीच नाही आहे। म्हणून याचं कोणीही कन्फ्युजन करू नये, याच्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असता कामा नये आणि ऑलरेडी प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे, त्यामुळं याच्याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। जे बिलं दिले गेलेत त्याचनुसार रिकव्हरी होईल आणि जे रिकव्हरी देणार नाहीत त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात येईल। दूसरी ओर 15 अगस्त से ठाणे जिले में दोनों तरफा की दुकानें होंगी शुरू। ठाणे जिले में दोनों तरफ की दुकानें आने वाली 15 अगस्त से सुबह 9 से शाम 7 बजे तक खुली रखने की इजाजत दी गई है। व्यापारी महासंघ और महापालिका आयुक्त साथ ही पालक मंत्री इनके साथ हुई बैठक में यह निर्णय महापालिका आयुक्त ने जाहिर किया। लॉकडाउन काल के उपरांत अनलॉक 1 के तहत जिले में ऑड इवन की तर्ज पर दुकानें शुरू की गई थी। महापालिका की ओर से की गई उपाय योजना के तहत ठाणे जिले में कोरोना संक्रमण पर काबू पाया गया है। जिले में फिलहाल रिकवरी रेट 88% है, जिसके चलते यह फैसला लिया गया है। इस फैसले से ठाणे जिले में व्यापारी वर्ग में उत्साह का माहौल है। ठाणे शहरामध्ये महापालिका हद्दीमध्ये वाढतं कोविडचं प्रमाण लक्षात घेता आपण लॉकडाऊन केला होता, त्यानंतर काही प्रमाणामध्ये त्यांना रिलीफ दिला होता आणि त्यामध्ये देखील वाढ झाली होती, त्यामुळे नक्की यामध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला। परंतु आता जे नियोजन केले महापालिकेने, त्यामुळे कोविडचं जे प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे, रिकव्हरी रेट वाढलेला आहे 87%, डबलिंग रेट 90% झालेला आहे दिवसाचा, आणि डेथ रेट पण कमी झालेला आहे। याचं कारण म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं आहे, टेस्टिंग वाढवलं आहे, अँटीजेन टेस्ट वाढवलं आहे, मास स्क्रीनिंग वाढवलं आहे, मोबाईल डिस्पेन्सरी सुरू केलेल्या आहेत, फिवर क्लिनिक सुरू केलेल्या आहेत, याचमुळे हे सगळं होतं आहे। आणि म्हणून व्यापाऱ्यांनी देखील यापूर्वी P1 P2 अशा प्रकारचं दुकानं आपली सुरू केली होती। आज आपण व्यापाऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी होती की P1 P2 ऐवजी दोन्हीकडची दुकानं जी आहेत राज्य सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे आम्ही सुरू करतो आणि त्या गाईडलाईनचं पूर्ण सूचनांचं पालन आम्ही करतो। मास्क वापर झाला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे, त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे। या सर्व सूचना ज्या आहेत, या राज्य सरकारच्या ज्या गाईडलाईन आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याचं हमी व्यापारी मंडळाने दिले।
त्यामुळे त्यांना देखील सहकार्य महापालिकेच्या वतीने केलं जाईल। आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं, प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूले। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज़ लाइव के साथ। नमस्कार। विकास राइस मिल्स ढाबे टेकड़ी की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं। विकास राइस मिल्स ढाबे टेकड़ी की ओर से सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।